अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। निकृष्ट दर्जाचे तेल वापरून उपवासाचे साबुदाणा वडे आणि वडापाव एकत्र तळून व्रत वैकल्य करणाऱ्या भाविक ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या जामनेर शहरातील तिनू कोल्हापुरी वडापाव सेंटरचा जेबीएन महाराष्ट्र न्यूजने भांडाफोड केल्यानंतर या सेंटर चालकाने त्याचा गाशा गुंडाळत जामनेर शहरातून पलायन केले आहे। जेबीएन महाराष्ट्र न्यूजने ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला उजेडात आणल्यानंतर जेबीएन महाराष्ट्र न्यूजची काही विघ्नसंतोषी कुपमंडूक प्रवृत्तीच्या लोकांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सत्य अखेर सत्य असते हे जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या दणक्याने सर्वांना दिसून आले आहे। जेबीएन महाराष्ट्र न्यूज या पुढे सुद्धा सर्वसामान्यांसाठी निर्भीडपणे कार्यरत राहणार आहे हे दंतकथा रचून अफवा पसरविणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांनी लक्षात घ्यावे। आपण जामनेरमधील आज तिनू कोल्हापुरी या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या सर्वांना माहीतच असेल तिनू कोल्हापुरी हा सर्वात फेमस असा नामांकित असा वडापाव सेंटर जामनेरमधील। या वडापाव सेंटरबद्दल जे जामनेरमधील जेबीएन महाराष्ट्र न्यूजवर बातमी प्रकाशित होताच जेबी तिनू कोल्हापुरी हे दुकान हे सेंटर बंद करण्यात आलेलं आहे। या तिनू कोल्हापुरीचा मालक यांनी दुकान बंद कायमचे हे दुकान बंद करून यांनी या ठिकाणाहून पळ काढलेला आहे। काही दिवसांपूर्वी जेबीएन महाराष्ट्र न्यूजवर तिनू कोल्हापुरीबद्दल बातमी प्रकाशित करण्यात आली होती। त्या तिनू कोल्हापुरीमध्ये जे वडापाव तळण्यात येत होते ते अत्यंत निकृष्ट दर्जाच्या तेलामध्ये हे वडापाव तळण्यात येत होते। त्याचबरोबर जे धार्मिक या ठिकाणाहून साबुदाणा वडा खरेदी करत होते त्यांचे देखील या ठिकाणी हे साबुदाणा वडे आणि जे साधे वडे तळण्यात येत होते ते एकाच तेलामध्ये तळण्यात येत होते। हा ही बातमी जेबीएन महाराष्ट्र न्यूजवर काही दिवसांपूर्वीच प्रकाशित करण्यात आली होती आणि यानंतर जेबीएन महाराष्ट्र न्यूजवर ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर तिनू कोल्हापुरी हे कायमचे दुकान बंद करण्यात आलेले आहेत। हे कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।